दिवा प्रेझेंट मिसेस महाराष्ट्र 2018 स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या नियोमी डे यांनी पटकावून मिसेस महाराष्ट्राचा किताब मिळवलाय. या स्पर्धेमुळे माझा गृहिणीपासून मिसेस महाराष्ट्राचा प्रवास अधिकच आत्मविश्वास वाढवणारा ठरला असल्याच्या भावना नियोमी डे यांनी यावेळी व्यक्त केल्यात. नियोमी यांनी टीव्ही आणि व्हिडिओ प्रोडक्शनची पदवी घेतली असून त्यांनी यापूर्वी दिग्दर्शक आणि सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे. आपल्या यशाबद्दल सांगताना नियोमी म्हणाल्या, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मला हे यश मिळवता आले आहे. मिसेस महाराष्ट्र ही स्पर्धा खरोखर गृहिणींना उत्तेजन देणारी आहे. या स्पर्धेमुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचंही नियोमी यांनी सांगितलं आहे. मला खूप आय एम व्हेरी एक्सायटेड की मला हा टायटल मिळालेला आहे आणि एवढ्या सगळ्या फायनलिस्ट, इनफॅक्ट 330 लोकांपैकी 30 फायनलिस्ट्स होते आणि त्या 30 फायनलिस्टमध्ये मी मिसेस महाराष्ट्र गोल्ड हे टायटल जिंकलं याच्याबद्दल मला खूप आय एम व्हेरी एक्सायटेड अँड व्हेरी हॅपी. आणि एकंदरीत अनुभव फारच चांगला आहे की म्हणजे तुम्ही काहीतरी करू शकता, तुम्ही बनू शकता. हे जे स्वप्न मी आधीपासून पाहिलेलं आहे ते आज साकार झालेलं आहे. आणि हे सगळं 25th आमचं फायनल फिनाले होता ज्याच्यासाठी एवढे खूप अगदी मोठे मोठे दिग्गज जजेस आलेले आणि मला युक्ता मुखी यांनी क्वेश्चन केलेला आणि आय गॉट द क्राउन. गृहिणी इनफॅक्ट कोणतीही वुमन कोणतंही काम करू शकते, तिला फक्त एक पाठिंबा हवा असतो स्वतःच्या फॅमिलीचा. गृहिणी असेल तर स्वतःच्या नवऱ्याचा किंवा स्वतःच्या घरातल्या लोकांचा, मुलांचा. जेव्हा ते तुम्हाला खुशी खुशी ते तेव्हा हो म्हणतात, सकारात्मक भावना देतात, तेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट करायला तुम्हाला अडचण येत नाही किंवा कोणतीही गोष्ट करायला तुम्हाला कुठे तुम्ही खचत नाही. तर ते सगळं मला माझ्या परिवाराकडनं मिळालं आणि ज्याच्यामुळे आज मी हा क्राऊन विन केला आहे. मिसेस महाराष्ट्रानंतर आता यापुढे मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्ससाठी इच्छुक असल्याचे नियोमी डे यांनी सांगितलं आहे.